डोणगावमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर डोणगाव ग्रामपंचायत विभागाने भर दिला आहे. स्वच्छ व सुंदर डोणगाव असण्याचे उद्दिष्ट डोणगाव ग्रामपंचायतचे युवा सरपंच चरण आखाडे व त्यांची संपूर्ण टीम तसेच डोणगाव ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे साहेब यांचे खूप मोठे योगदान आहे. नमस्कार, मी डोणगाव नगरीतील माझ्या सर्व जनतेला विनंती करतो की आज आम्ही 15 युक्त आयोगातून कचरा कुंडीचा वाटप करत आहे. या कुंडीच्या माध्यमातून आपला परिसर कसा स्वच्छ राहील हे सर्व जनतेने पण या कुंडीच्या माध्यमातून आपला जो काही कचरा घरात जमा होणार आहे तो कचरा आमची जी काही ग्रामपंचायतची घंटा गाडी आपल्या परिसरात येते त्या गाडीत तो ओला कचरा आणि सुका कचरा टाकावा. कुणीही नालीमध्ये कचरा टाकू नाही आणि आपला परिसर हा निरोगी आणि सुंदर कसा राहील ही सर्व जनतेनी या कचरा कुंडीच्या माध्यमातून आपला परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी आणि आपल्या घंटा गाडीमध्ये आपला ओला कचरा आणि सुका कचरा टाकावा याकरता आम्ही प्रत्येक घरी गावामध्ये ही 2 डस्टबिन देत आहोत, एक ओल्या कचऱ्यासाठी आणि एक सुक्या कचऱ्यासाठी. तरी माझी सर्व जनतेला विनंती राहील की आपला परिसर हा स्वच्छ आणि सुंदर राहिला पाहिजे. त्यानिमित्त आपण या कुंडीच्या माध्यमातून घंटा गाडीमध्येच आपला कचरा टाकावा, कुठे नालीमध्ये टाकू नाही आणि कुठे ढिगारा जमा करू नाही आणि त्या ढिगाऱ्यामुळे आपला परिसर हा स्वच्छ दिसणार नाही आणि आपल्या परिसरात रोगराईची शक्यता होऊ शकते. त्यामुळे आपण आपला कचरा हा घंटा गाडीमध्येच टाकावा. आज ग्रामपंचायत डोणगाव अंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 15वा वितायन ग्रामपंचायत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार कचरा कुंडी खरेदी करून आज गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला एक ओला कचरा आणि एक सुका कचरा असे 2 कचरा कुंड्या प्रत्येक कुटुंबाला देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये त्या कुटुंबाने त्यांचा घरातील ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगवेगळा करून कचरा कुंडीतनी जमा करून जी ग्रामपंचायतची घंटा गाडी येईल त्या घंटा गाडीत कचरा टाकण्यात यावा. त्या दृष्टीनं प्रत्येक कुटुंबाला एक एक कचरा कुंडी आपण देत आहे. यामध्ये गावातील जो कचरा निघणार आहे स्वच्छतेला त्याचा फायदा होणार आहे. तरी प्रत्येक कुटुंबाने याची आवर्जून काळजी घेण्यात यावी आणि यामध्ये प्रत्येक कुटुंबाला कुटुंब आणि प्रत्येक घरी कचरा कुंडी देणार आहे.